ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू। जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात। मला एक गोष्ट नाही कळली कधी, शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलं आयुष्यभर? आणि अजित पवारांबद्दल मी बोललोच होतो, इतके दिवस झाले, बरेच दिवस ओरडत होते, आता काहीतरी गुलाबी जॅकेट घालून फिरतात, कोणी सांगितलं मला माहिती नाही। भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा या लोकांना? अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू। जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात। हे का होतंय? मी नेहमी तुम्हाला सांगत आलो हे एवढ्यासाठीच होतंय कारण तुम्हाला गृहित धरलंय। गृहित सर्वांना तुम्हाला गृहित धरलेलं आहे। काय कराल काय तुम्ही, कोण आहात तुम्ही? मिंदे लाचार या महाराष्ट्राचे सगळे तुम्ही, फक्त नुसती जनता। आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती येऊ, पैसे फेकून तोंडावरती मारू, मतं घेऊन जाऊ तुमच्याकडनं, तुम्ही काय करणार आहात? त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू, वाटेल तसे आम्ही पैसे ओरबाडू, तुम्ही काय करतात? अशा प्रकारची विचारधारा महाराष्ट्रामध्ये मला कळेच ना हे काय चालू आहे। आत्ता राष्ट्रवादीमध्ये पलटो उभाटाकडे तिकीट मागतोय, कदाचित तुतारीकडे जाईल किंवा तुतारीकडनं आपल्याकडे पण येऊ शकतो। शेवटी आम्ही भुंगायचा का? मला कळत नाही ह्यांच्या घरचे जरी कशी ह्यांना साथ देतात। पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवरती आपण काय संस्कार करतो आहोत? महाराष्ट्र आपण कोणत्या वाटेत निघणार आहोत आपल्याला काही समजतंय? शरद पवार सांगतायत, मला एक गोष्ट नाही कळली कधी, शरद पवार सांगतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलं आयुष्यभर? अठ्ठ्याहत्तरला काँग्रेस फोडलीत, 91ला शिवसेना फोडलीत, त्याच्यानंतर नारायण राणेंचं झालं, ते गेले, त्यांना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, देव धर्म काही पाळत नाहीत, आजपर्यंत कधी पाळला नाही। अहो मी कशाला सांगतोय, त्यांच्या मुलीने लोकसभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून। मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले, हात जोडायला लागले। ते हात जोडणं देखील खोट आहे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच्या गोष्टी आहेत ह्या।